जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे. ते चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपल्याला सिंपल स्वादिष्ट अशी जैन थाळी करायची आहे. ॲक्च्युली काय झालं की गावावरून आजी आलेल्या होत्या, तर त्यांनी कांदा खात नाही आहेत, लसूण खात नाही आहेत, काहीच कंदमुळं असे ते जेवणामध्ये खात नाही आहेत. सो त्यासाठी मी आज कांदा, लसूण, अद्रक काहीही न वापरता मी आज जैन थाळी बनवलेली आहे. चला तर बघू आपण काय काय बनवलेलं आहे. सिंपल आहे बट स्वादिष्ट आहे, आणि नक्की जरूर शेवटपर्यंत बघा. खूप कमी वेळ होता, सो कमी वेळेमध्ये मी सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पहिला तर आपल्याला फ्रेश स्वयंपाक करायचा असेल तर चहा तर कंपल्सरी आहे. चहा घेऊनच मी सुरुवात करत असते. चहा इकडे ठेवल्यावर नंतर इकडे मी ठेवले डाळ. डाळीमध्ये घातलेलं होतं हळद, हिंग आणि थोडंसं तेल. इकडं चहा गरम झालेला आहे आपला. मस्त आपण चहा पीत पीत स्वयंपाक करू. खूप फ्रेशपणे केल्यासारखं वाटतं मला पूर्ण स्वयंपाक. सकाळ रात्री मी इथं गहू भिजत घालायला विसरलेले होते, सो त्यासाठी गरम करून पहिल्यांदा मी गहू भिजत घातले खिरीसाठी. खपली गहू आहे ते. आणि नंतर मेथीही आदल्या दिवशी मी रात्री छान निवडून स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं. तो सकाळी आपल्याला डायरेक्ट फूड प्रोसेसरमध्येच मी चपात्याचं पीठ किंवा पराठ्याचं पीठ वगैरे मिळते, पटकन होऊन जातं. काश्मीरी लाल तिखट हाफ टीस्पून घेतलेलं आहे. हळद आहे हाफ टीस्पून आपल्याकडे. नंतर इथं घातलेलं आहे जिरं हाफ टीस्पून. धणे पावडर आहे इथे हाफ टीस्पून. नंतर ओवा थोडासा क्रश करून ह्यामध्ये घाला की पराठ्यांमध्ये छान चव येते. नंतर ह्यामध्ये घातलेलं आहे जिरं पावडर हाफ टीस्पून. मिरची तुमच्या आवडीनुसार तिखटच्या प्रमाणानुसार घालू शकता. मी इथं 2 घेतलेलं आहे. ह्याचाही घातला तरी चालेल. इथं कसुरी मेथी, इट्स कंपल्सरी कसुरी मेथी. पराठा म्हटलं की कसुरी मेथी ही तुम्ही घालायचंच आहे. नंतर इथं आपल्याला स्वादानुसार तुम्ही मीठ घाला. आणि 2 मेन इन्ग्रेडियंट्स असे आहेत की तो सिक्रेट आहे. सिक्रेट म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं की त्याच्यानं खरंच खूप छान टेस्ट येते. दही घातलेलं आहे मी इथं 3 टेबलस्पून. दही आणि पिठी साखर, साखर दळून घेतलेलं आहे. ह्या 2 गोष्टी मेन इन्ग्रेडियंट्स आहेत, खूप छान टेस्ट येते. नंतर इथं मी 3 टीस्पून इथं बेसन घातलेलं आहे. आणि नंतर 3 वाटी इथं मी गव्याचं पीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने हे मी मिक्सरला फिरवून घेतले तर छान असा कणिक मळून तयार झालेला आहे. ह्याचा पराठ्याचा तर तयार झालेला आहे आपल्याला. आणि नंतर इकडे डाळीचं कुकर मी लावलेलं होतं, सो ते डाळ शिजून तयार झाले तर त्याची पटकन आपण आमटी करून घेऊ. आमटी म्हणण्यापेक्षा त्याला ते दाल तडक्यासारखंच केली मी, थोडंसं घट्ट आणि पातळ ह्या दरम्यान अशी. त्यासाठी मी इथं घेतलेलं होतं की खोबरं आणि जिरं मिक्सरला लावून घेतलेले होते. नंतर धणेपूड आहे, जिरेपूड, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला आहे आणि थोडंसं गव्याचं पीठ लावलेलं आहे मी इथं. पातीला घेतलेलं आहे, छान तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 2 टीस्पून इथं तेल घातले, जिरं मोहरी घातलेली आहे. छान तडतडी की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यावर थोडंसं हिंग घाला, छान टेस्ट स्वाद येतो आपल्या जेवणाला. नंतर त्यामध्ये मी हे जे सगळं मिश्रण तुम्हाला दाखवलं होतं ना, तर ते घातलेलं आहे ह्यामध्ये. छान थोडंसं भाजून घ्या आणि खाली पातेल्याला खाली तळाला लागणार नाही आहे, त्यासाठी थोडंसं तुम्ही पाणी घाला. त्यामुळे ते मसालाही छान शिजलं जातं आणि खाली करपणारही नाही. अशा पद्धतीने छान आपल्याला ते शिजल्यावरती, त्यामुळे आपण डाळ जे आपण पेस्ट करून घेतलेली होती कुकरला, तर ते ह्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवा, कारण त्यानुसारच तुम्हाला होतं. एकदम पातळही तुम्ही आमटीसारखं करू शकता. मी थोडं ग्रेव्ही टाईपमध्येच केलेली आहे, कारण आपल्याला एकच भाजी करायची होती आणि कोशिंबीर करायची होती. सो त्यासाठी थोडंसं चवीनुसार गूळ घातलेलं आहे इथं. अशा पद्धतीनं आपली ही डाळीची आमटी तयार झालेली आहे. गहू छान भिजले,
एक तासात। तोपर्यंत मी नंतर म्हटलं की कुकरला लावू। नंतर कुकरला लावताना त्यामध्ये मी तेल टाकलं आणि छान शिजू दिलं। शिजल्यावरती ह्यामध्ये मी दूध घातलेलं आहे। दूध घालून छान अशी उकळी आली की मग मी ह्यामध्ये गूळ घातलेला आहे। गूळ घालतानाही तुम्ही गॅस मंदाचेवर ठेवा, कारण दुधात गूळ घातलं की दूध फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही आधी गूळ घालून मग नंतर दूध घातलं तरीही चालेल। मेथी पराठ्याचं पीठ तर आपल्या भिजलेलं होता, सो मी इथं मेथी पराठा घ्यायला चालू केलेली आहे। छान मेथी पराठा ही अशा पद्धतीने जर केला ना की छान फुगतात। ही रेसिपी कशी वाटतात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे कमेंट करून मला नक्की जरूर सांगा। अशा पद्धतीने आपली छान तयार झालेली आहे। तोपर्यंत आजी आल्या होत्या, सो त्यांच्याबरोबर बोलत बोलतच मी पेरूचं कोशिंबीर केलेलं आहे। तर पेरूचं कोशिंबीर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहे, तुम्ही नक्की एकदा जाऊन बघू शकता। आणि नंतर इकडे खीर करायला ठेवले, इकडे भाताचं कुकर लावले मी, आणि नंतर इकडे पराठे तयार झाले। सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी चालू होत्या, सो थोडंसं इकडं तिकडं झालं व्हिडिओ वगैरे पण घ्यायचं। आणि नंतर कोशिंबीरचा व्हिडिओ नक्की एकदा जरूर बघा। मेथी पराठाचा पण आपला यूट्यूब चॅनेलवरती आहे डिटेल व्हिडिओ। पण पेरूची रेसिपी सांगते, छान बारीक चिरून घेतली, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, थोडंसं साखर घातली आणि नंतर फोडणी दिली, तडका दिली, त्यामध्ये तेल, मोहरी आणि कढीपत्ता आणि एक मिरची। व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।